नमस्कार मित्र मंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आत्ता वाजलेले आहे 10:15 मिनिटं झाली आहे। मी उठली, फ्रेश वगैरे झाली, ब्रश वगैरे केला, तिकडे शिकाजी पप्पासुद्धा उठले। आज एवढं सुंदर वातावरण आहे, झडी लागलेली आहे मस्तपैकी। 2 दिवस झाले होते आभाडच होतं, फक्त पाऊस येत नव्हता ना ऊनही येत नव्हती, बट आज मस्तपैकी पाऊस सुरू आहे। आणि आज आहे कर, तर माझ्या सगळ्या भाऊ बांधवांना करच्या खूप खूप शुभेच्छा। मस्त मनवा, मस्त खा, कारण एकच दिवस भेटतो हक्काचा नॉनव्हेज खायसाठी। सगळ्यांनी खा, मस्त मजा करा। आम्ही सुद्धा आज करणार आहोत, कारण की तुम्हाला माहिती आहे चिकन आम्हाला आवडते, तर करू थोड्या वेळानंतर। पण आता पहिले ना या वातावरणाचा मजा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मस्त चहा बनवते। शिकाजी पप्पा उठले, त्यांना म्हटलं मस्त ब्रश करा, चहा करते, आपण बाहेर बसून चहा घेऊया। तर चहा करायच्या पहिले तुमच्याही सोबत बोलून घेते, व्हिडिओची सुरुवात करून घेते, कारण आज पूर्ण दिवसभरात जे काही व्हिडिओ काढणार आहे, जे काही आम्ही करणार आहे, ते तुमच्यासोबत शेअर होणार आहे। लवकर या हो, चहा बनवू आपण मस्तपैकी। घरात पूर्ण अंधार झालेला, कारण बाहेरच एवढा अंधारून आलेला आहे, त्याच्यामुळे घरात अंधार झालेला आहे, लाईट लावावं लागत आहे। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड भाजी आलेली आहे। आता मी भांडे घासून घेते पहिले, अहो ते राहू द्या, नंतर पोळ्या करते, हो नंतर भाजीची तयारी करूया। मी बाहेर घेऊन घेतो त्याला त्याच्यावर। आणि इथे घेतलेले आहेत 2 कांदे, त्याच्यानंतर खोबरं आणि अद्रक। त्यानंतर आपल्याला टाकायचं इथे थोडासा काजू आणि सांबार। आणि सांबार माहिती का, इथे आपल्याला हे जे सांबाराचे देठ आहेत दांड्या, हे सुद्धा इथे घ्यायचंय, ते टाकून नाही द्यायचंय। आता याला काढायचं आहे आपल्याला मिक्सर मधून। जिरं, तेल तापलेलं आहे, जिरं टाकलं साहेबांनी, त्याच्यानंतर खडा मसाला, त्यानंतर बढिया लसूण पेस्ट। आणि आज बनत आहे साहेबांच्या हातचं चिकन, कर स्पेशल चिकन। आणि इकडे मसाला सुद्धा तयार आहे, इथे बघू शकता, बढिया सांबार धुवून तयार आहे, आणि तिकडे चिकन सुद्धा तयार आहे, पोळ्या पण झालेल्या आहेत, बस आता चिकनची वाट आहे। बढिया, आणि चिकन हंडीतलं बनणार आहे स्पेशल। हंडीतलं बनत आहे ना, हंडीच्या चिकनची मजा पण वेगळीच आहे, हा टेस्ट मध्ये फरक पडतो। आणि अजून एक काम करू आपण, यांना एक रेसिपी तुझ्या हातची देशील, शाम को बिर्याणी की, हंडी की बिर्याणी, दम बिर्याणी, यस ओरिजिनल। संध्याकाळचा जो व्हिडिओ असणार आहे, त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे मस्त पैकी हंडीची बिर्याणी। त्याच्यासाठी पीस काढून ठेवलेले आहेत मी, आणि ती बिर्याणी संध्याकाळी बनणार आहे। बट आता तुम्हाला मस्त पैकी गावरान पद्धतीने जे विदर्भ स्टाईलचं चिकन बनते, याच्या पहिलेही जेव्हाही आमच्याकडे बनलं तेव्हाही रेसिपी तुम्हाला भेटलेली आहे, यांच्या हातचं माझ्या हातचं। बट आज कर आहे, कर स्पेशल आहे, म्हणून म्हटलं चला अजून एकदा, कारण की इथून आणखी 2 महिने चिकन होणार की नाही याची काहीच गॅरंटी नाही आहे। बंद, याच्यानंतर मग आपलं हा भरपूर गोष्टी लागून जाते।
आणि बिर्याणीची रेसिपी याच्यासाठी देत आहे. मला मागे कमेंट्स आल्या होत्या की ताई तुमच्या आजची बिर्याणीची रेसिपी द्या, म्हणून म्हटलं चला आज संध्याकाळी बिर्याणी बनवायचीच आहे तर रेसिपी देऊन दे. ती रेसिपी जी राहणार आहे ती स्पेशल राहणार आहे. हां, आणि व्हिडिओ त्याचा स्पेशल बनणार आहे. आताचा हा दुपारपर्यंतचा व्हिडिओ असेल. आता इकडे लसूण झाल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे मसाला. मसाला टाकलेला आहे ते बघू शकता तुम्ही. आता हा मसाला आपल्याला मस्त कमी पॉवरवर शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला मी नाही बनवत आहे, साहेबांची रेसिपी आहे ही. किती वेळपर्यंत शिजवायचा आहे? हो, कमीत कमी 20 मिनिटं. 20 मिनिटं. आणि ज्यांना मसाला शिजला की नाही शिजला हे जर कसं समजत नसेल तर हे कसं समजायचं? तर जोपर्यंत ते मसाल्यामधून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला तो मसाला शिजवून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, हे खंडित आहे, 20 मिनिटं शिजवायचं आहे खंडीमध्ये आणि कमी पॉवरवर शिजवायचं आहे, जास्त पॉवरवर नाही. 20 मिनिटं नाही लागू शकत असं काही नाहीये. 20 मिनिटं लागेल, 10 मिनिटं पण लागू शकतात. आपण एकदम कमी पॉवरवर शिजवणार आहे. एकदम कमी पॉवर दाखवत आहे तुम्हाला, म्हणजे याच्यावरून लक्षात येईल. एकदम कमी याच्यावर शिजवत आहे, कमी खूप म्हणजे त्याला वेळ लागणारच आहे, लागू द्यायचा आहे त्याला वेळ, म्हणजे तो व्यवस्थित शिजेल. आणि मसाल्यावरच सगळी भाजी राहते. मसाला जर चांगला शिजला ना तर भाजी खूप छान लागते. बघा किती मन लावून करत आहे. खूप दिवसानंतर किती खाऊ घालायचा, पुरीला खाऊ घालायचा ना. बायकोला नाही आवडत आता जास्त, आता पुरीची डिमांड असते की चिकन पाहिजे पप्पा. मला हे खायचं, मला ते खायचं. काय मोसम बनलेला आहे बाहेर, एक नंबर मोसम बनलेला आहे. आणि आजच्या करीची मजा मला तर असं वाटते कित्येक वर्षानंतर. साहेब तो फुल फोर्स मध्ये भिडलेले आहे करायसाठी. म्हणजे ते म्हणतात ना की असा अहो असं म्हणतात ना ते, असा योग कितीतरी वर्षानंतर जुळून येतो. अशी कंडिशन आहे आज. जे कर आहे ना, जे घरी करत असन त्यांनाही मस्त वातावरण खूप छान आहे. आणि कुठं कोणी कर करत, घरी करा, बाहेर करा, हॉटेलवर करा, शेतावर करा, कुठेही करा, मजा येतच असेल. कारण की मौसमच तसा आहे, मौसमच तसा आहे, खूप छान. आणि खाण्याची मजा तर खूप येणार आहे. मी तर विचार करत होती गॅलरी मध्ये बसून खाऊ, पण आमच्या गॅलरी मध्ये असं आहे की आम्ही बाहेर खरू जाऊन जर खात असू ना तर सगळ्या बिल्डिंगला दिसते आम्ही काहीतरी खात आहोत, आणि ते ठीक आहे नाही वाटत म्हणून. बट ठीक आहे, चला काय काय टाकू. लाल मिरची पावडर, यस, थोडीशी हळद पण टाकून देऊया. मस्त बढिया. थोडीशी नाही हळद टाकायची, अर्धा चम्मच. हो, अर्धा चम्मच टाकली ना तरी थोडीशी तुझ्यापेक्षा जास्तच. त्यानंतर आपण टाकू गरम मसाला 1 चम्मच आणि हा परत दुसरा चम्मच आणि 1 चम्मच टाकू आपण धने पावडर. मीठ पण टाकू, मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. आणि मसाल्याचा पूर्णपणे टोटल कलर चेंज झालेला आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कुठलं मीठ खाता त्याच्यानुसार. चला आता याच्यात हे टाकून द्यायचं. थांब 2 मिनिटं फक्त, याच्यातली मिरची पावडर आणि तो मसाला एकदा होऊ दे. ओके, आता आपल्याला इथे पीस टाकून घ्यायचे आहे. आणि पाणी टाकून जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे त्याच्यापेक्षा कमी पाणी टाकायचं आहे, कारण की या भाजीला ना हे सुटते, पाणी सुटते. त्याच्यामुळं कमी पाणी टाकून आपल्याला ही भाजी मस्तपैकी शिजवून द्यायची आहे. आणि शिजवायला पण वेळ लागतो. हे या मंडळी जेवण करायसाठी कर बनवायला व्यवस्थितपणे आणि फॅमिलीयर कर हे बघा तुम्ही. इकडे आमच्या 2 पिल्लू पण जेवण करत आहे टीव्ही सोबत. आमच्या 2 पिल्लू कशी झाली भाजी? सुहाना मौसम आणि सुहानी कर, मजा आली है ना. मला वाटलं मलाच चरून राहिले काय तुम्ही.
जेवा जेवा। नोट्स वरून काढायचं आहे पिल्लू तुला, नोट्स वरून लिहायचं आहे।